तुमचे काही सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, हायकोर्टामध्ये जाऊन सांगतायत ही लाडकी बहीण योजना बंद करा, ही पिंक रिक्षाची योजना बंद करा, ही लेख लाडकीची योजना बंद करा, मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याची योजना बंद करा, सगळ्या योजना बंद करा. आणि कोण आहेत हे लोक? कोर्टात गेले आहेत अनिल वडपल्लीवार. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेले आहेत. योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही, योजनाच सुरू होणार नाही, खात्यातच जाणार नाही, योजना फसवी आहे. आणि तुमची सर्वात आवडती योजना लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत योजना आणली तर विरोधक म्हणायचे पैसेच मिळणार नाही, योजनाच सुरू होणार नाही, खात्यातच जाणार नाही, योजना फसवी आहे. अरे आता योजनाही सुरू झाली, खात्यातही पैसे गेले आणि आमच्या बहिणींनी त्या ठिकाणी जगाला सांगितलं हो माझ्या खात्यामध्ये माझे भाऊ 1500 रुपये महिन्याला टाकताय. पण बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे गेल्याचा आनंद आम्हाला होतोय, पण तुमच्या सावत्र भावांना तो आनंद होत नाहीये. तुमचे काही सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले, हायकोर्टात गेले, हायकोर्टामध्ये जाऊन सांगतायत ही लाडकी बहीण योजना बंद करा, ही पिंक रिक्षाची योजना बंद करा, ही लेख लाडकीची योजना बंद करा, मुलींना मोफत शिक्षण दिलं त्याची योजना बंद करा, सगळ्या योजना बंद करा. आणि कारण काय सांगतात? म्हणतात पैशाचा चुराडा चाललाय म्हणून योजना बंद करा. आणि कोण आहेत हे लोक? कोर्टात गेले आहेत अनिल वडपल्लीवार. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांचे अधिकृत निवडणूक प्रमुख हे त्या ठिकाणी कोर्टामध्ये तुमच्या विरोधात गेलेले आहेत. आणि म्हणून या सावत्र भावांपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. हे सांगतायत आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ही योजना बंद करू. अरे आमच्या पाठीशी एवढ्या बहिणी असताना तुमचं सरकारही येणार नाही आणि तुमचे मनसुबे आमच्या बहिणींची योजना बंद करण्याचे आम्ही कधी पूर्ण होऊ देणार नाही. त्यामुळे आज माझ्या बहिणींनो, या सगळ्या योजना सुरू ठेवण्याकरता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी हवाय. खूप करायचंय. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये, आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये अनेक योजना अजून आहेत. शेतकरी असेल, महिला असेल, दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या योजना या आपल्याला या ठिकाणी केल्या आहेत आणि करायच्या आहेत. त्याकरता तुमचा आशीर्वाद सातत्याने आमच्या पाठीशी असू द्या. आज या मराठवाड्यामध्ये आपण आहोत. मराठवाड्याचं खरं म्हणजे दुष्काळी जीवन संपवण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी समुद्रात वाहून जाणारं पाणी, पश्चिमी वाहिन्यांचं पाणी, 55 TMC पाणी हे मराठवाड्यामध्ये आणण्याच्या योजनेला आपल्या सरकारने मान्यता दिली. आता मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि पुढच्या 5-7 वर्षानंतर माझा मराठवाडा पाणीदार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून जे आपल्या पाठीशी आहेत त्यांच्या पाठीशी उभं राहा. ज्यांनी कापूस सोयाबीनला मदत केली, ज्यांनी शेतकऱ्याला मदत केली, जे शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहेत अशा आपल्या भावांना तुमचा आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.